नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत पोलीस भरती परीक्षेत यापूर्वी विचारलेले गणित प्रश्न व त्यांचे उत्तरासहित स्पष्टीकरण। तर आज आपण पाठ नंबर 10 बघणार आहोत, त्याची सुरुवात क्वेश्चन नंबर 46 पासून करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच प्रेस करा बेल आयकनला, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत राहतील। क्वेश्चन नंबर 46, 500 रुपयांच्या वस्तूची किंमत 20% वाढवली, किंमत 20% घटवली तर वस्तूची शेवटची किंमत किती। आता इथे एक 500 रुपयाची वस्तू आहे, तिची किंमत 20% अगोदर वाढवली, नंतर परत जी येणारी सर्व किंमत आहे ती परत 20% घटवली, नंतर शेवटी वस्तूची किंमत किती आहे ते आपल्याला इथे विचारले। ते यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सर्वात अगोदर 500 आपण काय करूया, 500 20% आपल्याला काढावं लागेल। किती येतात 500 20%? आता बघा, 500 जे तोंडी उदाहरण आहे, 500 10% किती होतात 50, तर 500 20% किती होणार 100। हे डायरेक्ट तोंडी घेऊ शकता किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, 500 × 20 म्हणजे 500 20% / 100, हे 2 00 कॅन्सल होतात, 5 × 20 किती मिळतं तुम्हाला 20 × 5 = 100, म्हणजे तेच उत्तर आपल्याला इथे मिळते। नंतर काय करायचं आहे तुम्हाला, 500 × 100 किती होतात हे, म्हणजे नंतर जर आपण त्या वस्तूची किंमत 20% वाढवली तर किंमत किती होते 600, नंतर परत काय काय केलं आहे 600 ती किंमत 20% परत घटवली, म्हणजे 600 आपल्याला 20% काढावं लागेल। किती येतात 600 × 20%, 600 × 10% किती होतात 60, तर 20% किती होणार 120। कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही, 600 × 20 म्हणजे 600 × 20% / 100, 2 00 कॅन्सल, 20 × 6 किती मिळतं तुम्हाला 120, किती मिळतं आपल्याला 600 × 20% = 120, म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला 600 × 20% घटवायचे आहेत, म्हणजे 600 मधून तुम्हाला 120 वजा करावं लागतील, 600 − 120 तुम्हाला याचे आन्सर किती मिळेल 480। ऑप्शन नंबर बघा बी, म्हणजेच त्या वस्तूची किंमत किती असेल आता 480। क्वेश्चन नंबर 47, पुढील पैकी पूर्णवर्ग संख्या कोणती। आता येथे बघा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यामधील एक ऑप्शन पूर्णवर्ग संख्या आहे। आता तुम्ही जर बघितलं तर सर्व कसे दशांश चिन्ह असलेल्या संख्या आहेत, पण जर थोडं ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येईल की जर दशांश चिन्ह आपण काढून घेतला सर्व संख्यांचा तर आपल्याला एक पूर्णवर्ग संख्या मिळती, ती कोणती 225। 225 ही पूर्णवर्ग संख्या आहे, हा कोणाचा वर्ग आहे 15चा वर्ग आहे। इथे काय करायचंय, दशांश चिन्हानंतर दिलेल्या अंकांची संख्या जर समसंख्या असेल तर ती काय असेल वर्ग संख्या असेल, कारण की 225 तर ही वर्ग संख्या आहेच। आता बघा इथे किती मिळतं तुम्हाला पहिल्या ऑप्शनमध्ये बघूया, दशांश चिन्हानंतर किती 1, 2, 3 ही काय विषम संख्या आहे, ही विषम संख्या म्हणजे ऑप्शन ए होणार नाही। बीमध्ये बघा 2 पॉईंटनंतर 2 संख्या 1 आणि 2 दोन्ही समसंख्या आहे, म्हणजे आपला आन्सर काय असेल ऑप्शन नंबर बी। तर सी पण बघा, सी नंतर सीमध्ये दशांश चिन्हानंतर एकच संख्या आहे, ती पण विषम आहे, म्हणजे हे ऑप्शन होत नाही। आणि डीमध्ये पण बघा दशांश चिन्हानंतर 1, 2, 3, 4 आणि 5 अंक आहेत, हे पण कसे विषम आहे, म्हणजे हा ऑप्शन सुद्धा होत नाही, म्हणजे आपला ऑप्शन काय असेल ऑप्शन नंबर बी, 2.25 ही एक काय असेल पूर्णवर्ग संख्या असेल। क्वेश्चन नंबर 48, 5 मीटर बरोबर किती किलोमीटर। आता येथे आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, सरळ सरळ बघा 1 मीटर, 1 मीटर म्हणजेच किती 0.001 किलोमीटर, एक रिलेशन आहे। तर आपल्याला काय विचारले 5 मीटर, मग काय 0.001 जर 5 गुणले आपण 0.001 × 5 तर किती मिळतात 5 × 5 = 500, 500 हा पॉईंट जसा तसा 500 किती 0.005, ऑप्शन नंबर डी। क्वेश्चन नंबर 49, 150 पैकी 96 गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले। आता ज्यावेळेस आपल्याला शेकडा गुण काढायचे असेल त्यावेळेस डायरेक्ट काय करायचे, तुम्हाला जे गुण दिलेले
ते वरती घ्या अंशामध्ये आणि पैकी गुण कुठे घ्यायचे आपल्याला छेदामध्ये. किती 150 पैकी किती गुण मिळाले 96, बस याला गुणीला 100 करा. हा शून्य कॅन्सल. किती होतं तुमच्या आता इथे, इथे संक्षिप्त रूप द्या तुम्ही. 3 ने भाग जातो, 3 आ 5 15 आणि ते 3 त्रिक 9 आणि 3 दुनी 6 इथे येतात 32. इथे परत 5 एक 5, 5 दुनी 10 किती येतात 32 गुणीला 2 किती होतात 64. म्हणजे किती परसेंटेज मिळाले 64, म्हणजे शेकडा 64 गुण मिळाले. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 50. 48, 60 आणि 72 या संख्यांचा मसावी किती. आता येथे पण आपल्याला कॅल्क्युलेशनची गरज नाही आहे, सरळ सरळ मसावी विचारलेला आहे 48, 60 आणि 72 चा. मसावी म्हणजे काय, अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्येने निश्चित भाग जातो. आता यापैकी ऑप्शन ऑप्शनमधून आपल्याला ती संख्या शोधायची, तर आपण काय करूया, जी मोठी संख्या आहे अगोदर त्या संख्येने या सर्व संख्येना भाग जातो का ते बघूया. 15 ही सर्वात मोठी संख्या आहे, 15 ने 60 भाग जातो पण 48 आणि 72 भाग जात नाही, म्हणजे ऑप्शन डी होणार नाही. नंतर 12 बघा, 12 ने 48 पण जातो भाग, 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 15 60 आणि 12 सगम 72, म्हणजे तीनही अंक तीनही संख्येने 12 ने भाग जातो आहे, म्हणजेच काय ऑप्शन नंबर सी आहे आपले बरोबरचे ऑप्शन आन्सर. म्हणजेच काय 48, 60 आणि 72 चा मसावी काय मी तुम्हाला 12.